हेलो 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 आज या ठिकाणी पांडेगाव ग्राम मध्ये टर्न हैंड्स विथ ए न्यू पॉलिटिकल पार्टी आप गोवेरा अग्रेरियन रिफॉर्म सोशलिस्ट रेवोल्यूशनरी पार्टी पार्टीच्या संदर्भात चार प्रयुक्त आम्ही पांडेगाव ग्राम मध्ये आलेलो आहे। आता तुम्हाला प्राथमिक म्हणजे माझी ओळख करून द्यायचं म्हणतो तर मी प्रथम मी संजय पंडित वनखांडे एक महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर माझा जन्म झाला आणि मी एक थोडी वर्ष भारतीय सेनेमध्ये सर्व्हिस करून मेडिकल आधारावर रिटायर्ड होऊन आज वकील वृत्ती स्टार्ट करत आहे। त्यासोबत आम्हाला एक असं वाटलं हे दुर्गम भाग दुष्काळ भागाला जनतेला काहीतरी एक योग्य न्याय मिळवून द्यायचं ह्या संदर्भात आम्ही असा विचार केला आणि कर्नाटकच्या सीमेवर गोवेरा अग्रेरियन रिफॉर्म सोशलिस्ट रेव्होल्युशनरी पार्टी म्हणून आम्ही स्थापन केलेली आहे। आता माझं तर शिक्षण कन्नड झालेलं आहे आणि मी माझी मातृभाषा मराठी आहे, थोडक मोडक मराठी मी बोलू शकतो, थोडं काही तर चुकलं तर मला क्षमा असावी। तर बंधूनो हे आम्हाला पक्ष खर्चा करायच्या संदर्भात फार आम्हाला कष्ट आलं, कष्ट सहन करावं लागलं। तर या कष्टाच्या पाठीमागे एक मोठा इतिहास आहे, त्या कष्टाच्या पाठीमागे एक मोठा इतिहास आहे, तर ते तुम्हाला सांगणं मला गरज वाटते। तर बंधूंनो आज आम्हाला काही कारणाने आम्ही आजार पडलो किंवा आम्हाला आजार घडला तर आपण सीधा कुठे जातो, डॉक्टरकडे जातो। सोबत डॉक्टरांनी आम्हाला हे औषध देतात, जे इंजेक्शन देतात, तर हे औषध आणि इंजेक्शन घेऊन आम्ही आराम होत असेल तर ज्या औषध आणि इंजेक्शनच्या पाठीमागे जे संशोधन झाले ते संशोधन केले त्याचा इतिहास जर बघितला तर प्रत्येक माणसानं आपापल्या परीने काहीतरी आपण समाजासाठी केलं पाहिजे असं आम्हाला वाटतंय। तर तुम्हाला एक उदाहरण देतो, तर बंधूंनो जे काय औषध आहे प्रत्येक आजारावर जे काय औषध आहे, आज एक तुम्हाला छोटस उदाहरण देतो, ते औषध त्यानं संशोधन केलंय, तयार केलंय, त्या संशोधकाने ते स्वतःसाठी केलेलं नाही, जे संशोधन केला त्या त्याच्या कुटुंबासाठी केलेलं नाही, त्याच्या गावासाठी केलेलं नाही, त्याच्या तालुक्यासाठी केलेलं नाही, त्याच्या जिल्ह्यासाठी केलेलं नाही, त्याच्या देशासाठी केलेलं नाही, पूर्ण हे मानव कुल मानवाच्या कल्याणासाठी केलेलं आहे। म्हणजे ह्याच कष्ट मानव जातीच्या कल्याणासाठी हे कष्ट करत आहे, त्याचं जे काही कष्ट आहे ते कष्ट आम्ही त्यांचं कष्ट आम्ही आदर्श घेतलोय आणि हे कष्ट आम्ही सुद्धा कष्ट करायचं आम्ही हे निश्चय करून आज जे गरीब आहेत, जे रांजले आहेत, जे गांजले आहेत, जे आदिवासी आहेत, जे मागासवर्गीय आहेत, त्यांना काहीतरी हक्क मिळवून द्यावा, त्यांना काहीतरी न्याय मिळवून द्यावा ह्या उद्देशाने आम्ही हे पक्ष करून आम्ही पक्ष तयार केलेला आहे। तर बंधूंनो आज तुम्हाला सांगायचं म्हटलं तर अरे देश भारतामध्ये आज एक कोटी तीस एकशे तीस कोटी लोक जनसंख्या आहे,
तर आपला देश कसा ओळखतो, आपला देश असा ओळखतो की आपला देश कृषी प्रधान देश असा समजतो आम्ही, आणि अजून सुद्धा कृषी प्रधान देश आहे। तर ह्या कृषी प्रधान देश असलेल्या ह्या भारतामध्ये शेतकरी कुणाला म्हणायचं, शेती किती आहे, शेती कुणाला आहे हे आपण करून घ्यायचं अगदी मुख्य आहे। तर भारत देशाच्या 130 कोटी जनसंख्येपैकी केवळ 20% लोकांना मात्र जमीन आहे, केवळ 20% मात्र जमीन आहे, बाकी 40 लोक जनसंख्यांना 40% लोक जनसंख्यांना त्यांना पेल्यावर मड जाळायला किंवा पुरायला सुद्धा शेती नाहीये अशी परिस्थिती आहे। तर आम्ही ह्या संदर्भात आम्ही काय विचार केला, एक विचार केला, अभ्यास केला, जर ह्या देशाचा गरीब जनतेचा जर कल्याण करायचं असेल तर आम्ही अभ्यास केला, अभ्यास करून एक अर्जेंटिनाचा महामानव गुवेरा यांनी काय केलं होतं म्हणलं तर अर्जेंटिनामध्ये जितकी भी जमीन आहे ते जमीन राष्ट्रीयकरण करून प्रत्येक माणसाला जमीन मोफत दिली म्हणून त्यांच्या आधारावर एक आम्ही पक्ष स्थापन केलेला आहे। तर बंधूंनो, आज आमच्या भारत देशामध्ये सुद्धा आज भारत देशामध्ये 20% लोकांजवळ जर जमीन असेल तर ती 20% लोक कोण आहेत, मोठे मोठे कॉर्पोरेटर्स आहेत, मोठे मोठे उद्योगपती आहेत, मोठे मोठे अधिकारी वर्ग आहेत। आणि जर मला सांगा शेती आणि शेतकरी, शेतकरी कुणाला म्हणायचं, जो शेती करतोय त्याला शेतकरी म्हणायचं, ज्यांच्याकडे शेती आहे त्याला शेतकरी म्हणायचं, शेतकरी कुणाला म्हणायचं आणि शेती कशाला म्हणायचं। जर आज कॉर्पोरेटर्स आणि किंवा मोठे मोठे अधिकारी वर्ग, मोठे मोठे व्यापारस्त यांच्याकडे जर शेती असेल तर यांना आम्ही शेती शेतकरी म्हणू शकतो का? हे मोठे मोठे लोक आहेत, त्यांच्याकडे हजारो एकर शेती आहे, हे हजारो एकर शेती घेऊन जर ते पण जगत असतील आणि ज्यांना शेती नाही ते पण सुद्धा जगत आहेत, माझं म्हणणं इतकंच आहे की ज्यांच्याकडे हजारो एकर जमीन आहे ते पण जगत आहेत, आणि ज्यांच्याकडे शेती नाही ते कसं जगत आहेत ह्याचा आम्ही आपण विचार करायचा आहे। तर बंधू म्हणो, शेती आहे, जो शेती करतो कसं, शेती कार्मिक, शेती मूल मजूर कसं करतो, त्यांना कोळपायला, नांगरायला, कुळवायला, पेरायला ज्याला माहित आहे तो खरा शेतकरी, आणि त्याला शेती मिळाली पाहिजे। तो कॉर्पोरेटर्स आहेत, जो उद्योग मोठे मोठे धंदेवाले आहेत ते शेतकरी नव्हे। तर आम्ही असा विचार केला की जी भी शेती आहे, शेती कसं, शेती आपण काय करायचं आहे, शेती आम्ही भारत देशामध्ये कसं वाटप करायचं आहे, तर आम्ही एक विचार केला आणि विचार त्या संदर्भात आम्हाला एक चळवळ करायचं आहे, एक क्रांती करायचं आहे। तर ही चळवळी संदर्भात चळवळी आणि क्रांती करून त्या पक्षाच्या आधारावर आम्हाला निवडून का निवडून मी देशाचं जे राजकारण आहे, स्वच्छ राजकारण, ट्रान्सपरन्सी ऍडमिनिस्ट्रेशन, म्हणजे आम्ही जर अधिकारीमध्ये आलो तर आम्हाला एकच पहिल्यांदा हे काम करायचं आहे की हजारो एकर जर जमीन असेल, जे सरकारीकडे जमीन असेल, जे अनुउत्पादक जमीन असेल, ते जमीन सर्व राष्ट्रीयकरण करायचं आहे, ते सर्व जमीन राष्ट्रीयकरण करायचं आहे आणि गोरगरिबाला वाटण करायचं आहे, ह्या संदर्भात आम्ही हे पक्ष उभार केलेला आहे। तर बंधूंनो, आज आमच्या पक्षाचं तर तुम्हाला एक छोटस आम्ही प्राथमिक माहिती दिली, ही आमचं पक्ष
मी एमएलए एमपी होऊन मोठे अधिक मोठे एमएलए एमपी होऊन जे काय आयुष्य आराम करताय तसे आम्हाला करायचं नाही. आमचं हे एक ग्राउंड लेवल चळवळ आहे. ह्या चळवळी मार्फत प्रत्येक माणसाला सूचना द्यायच्या आहेत, त्यांना जागृत करायचं आहे आणि या चळवळीमध्ये त्यांना सामील करून घेऊन प्रत्येक माणसाला कसं जमीन मिळाली पाहिजे आणि संपत्तीचा समान कसा वाटप झाला पाहिजे या संदर्भात आम्ही हे एक चळवळ केलेला आहे, एक पक्ष केलेला आहे. तर आज बंधूंनो तुम्हाला पक्षा संदर्भात सांगायचं म्हणलंय तर भारत देशामध्ये आज 3000 पक्ष आहेत. भारत देशामध्ये 3000 पक्ष आहेत. तर प्रत्येक पक्षाचं एकच बोल आहे, प्रत्येक पक्षाचं एकच बोल आहे की मी निवडून आलो की तुम्हाला पाणी करतो, मी तुम्हाला घर देतो, मी तुम्हाला नळ देतो, मी तुम्हाला पाणी देतो, मी तुम्हाला वीज देतो. पाणी दिलं, वीज दिलं, आज कितीतर वर्ष भारत स्वतंत्र होऊन 70 वर्ष झाले तरी अजूनही गोरगरिबाला जे आश्वासन दिले ते आश्वासन अजून खरं झालेलं नाही. तर अनेक पक्षाची माहिती म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो, जे जितके 3000 पक्ष आहेत ते पक्ष सर्व एकच त्यांचं बोल आहे आणि जितके भी पक्ष आहेत ते पक्ष सर्व जाती आधारवर, धर्माच्या आधारवर, नेत्याच्या आधारवर, सीमा भागाच्या आधारवर, भाषेच्या आधारवर, धर्माच्या आधारवर असे हे पक्ष तयार केलेले आहे. तर आमचं हे पक्ष असं आहे, आमच्या पक्षाचं आदर्श आणि तत्व आहे. आम्ही काहीतरी जगाला करून दाखवणार आहे आणि या जगाला आम्ही जे नैसर्गिक संपत्त आहे ती नैसर्गिक संपत्त पूर्ण प्रमाणे वाटलं पाहिजे म्हणून आम्ही हे पक्ष आणि चळवळी आम्ही तयार केलेलं आहे. आज तुम्हाला माहित आहे आज शेतकऱ्यांचं काय हाल व्हायलाय, जनसामान्यांचं काय हाल व्हायलाय, नागरिकांचं काय हाल व्हायलाय हे आम्हाला पूर्णप्रमाणे कळत आहे. तर मी हात जोडून तुम्हाला माझी एवढीच विनंती आहे, ह्या चळवळीत जर तुम्ही सामील झाला, तुमच्याकडून आम्हाला काही अपेक्षा नाही, बस आम्ही बोलवलं की आम्ही तुमच्या समोर आहे, आम्ही तुमच्या पाठीशी आहे असं आम्हाला तुम्ही आमच्या गर्जनाला जर तुम्ही हाक दिला, आमच्या हाकाला जर तुम्ही पाठिंबा दिला तर बस आम्ही आमचं काम करत राहू आणि तुम्हाला आम्ही एक न्याय मिळवून देऊ असं आम्ही तुम्हाला आश्वासन देतो. आणि या आश्वासने संदर्भात आम्हाला आज या ठिकाणी तुम्ही मला बोलायला अवकाश दिला, तुम्ही सर्वप्रमाणे ऐकला. पांडे गावात आम्हाला एक चान्स दिला, मी तुमचा पांडेगाव नागरिकांचा आभारी मानतो. तर बंधूंनो हे पक्ष करायचं म्हटलं तर फार लोक आम्हाला असं म्हटले, मोठी मोठी पक्ष गेले आणि साहेब तुम्ही कसे आहे की तुम्ही राष्ट्रावर राजकारण करणार. तर मी त्यांना सांगितलं बंधूंनो आज बरेच लोक राष्ट्रामध्ये राजकारण करत आहेत, राजकीय पक्ष आहेत, त्यांना जे जमलं नाही पर मी ते मी करून दाखवणार आहे. तर ह्याचा अर्थ काय आहे, ते मोठे मोठे नेते आहेत, मोठे मोठे पक्ष आहेत ज्यांनी जे किंमत मोजावी लागली नाही त्यांच्याकडून. मी असं आहे, माझा पक्ष मी तयार करण्यासाठी मला कोणतीही किंमत मोजावी लागेल तरी चालेल, मी त्या किंमत मोजून माझा हा पक्ष मी तयार करणार आहे म्हणून मी तुम्हाला सांगून आणि हा पक्ष मी तयार करतो. आणि तयार करून जे गरीब गोरगरीब आहेत त्यांना योग्य न्याय मिळवून देतो असा मी ह्या संदर्भात तुम्हाला एक आश्वासन देऊन आज मी इथं माझं भाषण थांबवतो. जय हिंद.